इथं माझा निर्णय पक्का झाला की महाराष्ट्र सरकारच्या वतीने पद्म पुरस्कार यासाठी श्री अशोक सराफजी यांचं नाव ते निश्चितपणे पाहिलं पाहिजे, पाठवलं पाहिजे आणि ते आम्ही पाठवलं. सर्वप्रथम माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने श्री अशोक सराफजी यांचं हृदयापासून मनापासून या पुरस्काराबद्दल अभिनंदन करतो, कौतुक करतो व भगवान गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो की ते शतायू व्हावेत आणि असंच आनंदाचा झरा त्यांच्या अभिनयातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचावा. महाराष्ट्र कीर्ती सौर प्रतिष्ठानच्या प्रमुखांनाही धन्यवाद देतो की या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आम्हाला निमंत्रण दिलं. खरं तर कधी अशोक सराफजींना विनोदाचा बादशाह म्हटलं जातं, कधी विनोदवीर म्हटलं जातं, विनोदी देशाचा प्रधानमंत्री म्हटलं जातं, पण आयुष्यामध्ये खरं आहे रडवण्याचं अभियान करणं हे तसं कठीण, पण हसवण्याचा अभिनय करून समोरच्यांना हसवणं हे तसं महाकठीण. आणि ते महाकठीण काम हे अशोक सराफजी यांनी अनेक वर्ष अभिनय करत केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. हे अभिनंदन करताना सहज मी मनात विचार करत होतो की पुरस्कार जो आपण दिला, जर त्या पुरस्काराला आज कंठ दिला असता, देवानी आवाज दिला असता, तर तो पुरस्कार सुद्धा म्हणाला असता की आज अशोक सराफजीचा गौरव नाही, हा पुरस्कार त्यांच्या हाती जाऊन तो माझा गौरव झाला असं ते म्हणाले असते. आणि आमच्यासाठी आनंदाचा क्षण हा यासाठी आहे की खरं तर तुमचा सत्कार करताना सोनेरी मुकुट दिला, सोनेरी पंचा दिला, सोनेरी रंगाचा सोन चाफा दिला आणि तो सोनेरी अभिनय करणाऱ्या एक सोनेरी व्यक्तीला देताना आज आमची हात सोन्याचे झाले हे मात्र आम्हालाही अभिमानानं वाटतं. देशावर राज्य करणं सोपी आहे, तसं कठीण आहे, पण म्हटलं तर सोपी आहे, पण लोकांच्या हृदयावर राज्य करणं हे तर महाकठीण काम आहे. आणि हे महाकठीण काम हे आदरणीय अशोक सराफ यांनी केलं हे मात्र कौतुकास्पद आहे. आणि हे कौतुक करत असताना मनात सहज विचारायला की खरं तर आपल्या घरी नाव ठेवण्याची जी प्रथा आहे ती आत्याबाई नाव ठेवते. तुमच्या आत्याबाईंनी खरंच सार्थकी नाव ठेवलं, कारण येताना मी मुद्दा मोबाईलवर अशोक या शब्दाचा काय अर्थ होतोय शोधत होतो, तर अशोक या शब्दाचा अर्थच आहे की दुःखापासून दूर करणारा व्यक्ती म्हणजे अशोक. आणि जेव्हा तुमचे बघ पांडू हवालदार चित्रपट असेल किंवा वाक्याची फेक करताना एकीकडे हसवायचं आणि हसवत हसवत परिस्थिती काय आहे हे सत्यही सांगायचं, मग आधी कुंकू लाव हा तुमचा डायलॉग फक्त तेवढ्यापुरता मर्यादित राहिला नाही, तो समाजाचा संस्कार काय आहे हेही दर्शवायचा. जेव्हा चुकीच्या पत्त्यावर जायला काय मी मनी ऑर्डर आहे असं सांगताना तर गंमत व्हायचीच, पण सरकारच्या प्रशासनामध्ये असणारे दोषसुद्धा सहजपणे लक्षात आणून देण्याचा जो अभिनय होता, जी अभिनयाची फेक होती, शब्दाचा चढ उतार होता, निश्चितपणे मी तसा एक छोटा कार्यकर्ता आहे. पण सुदैवाने मग एक चांगली संधी आली, आता त्या संधीला पूर्णत्वास देणं जरी माझ्या हातात नसलं तरी सुरुवात करणं माझ्या हातात आहे, कारण आत्ता चंद्रकांत दादा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे की भारत सरकारच्या पद्म पुरस्कारासाठी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या नावं सुचवायची असतात त्याचा मी अध्यक्ष आहे. मी खरं तर मनात विचार करत होतो की कोणती कोणती कशी नावं सुचवायची, पण इथं आल्यावर माझा निर्णय पक्का झाला की महाराष्ट्र सरकारच्या वतीने पद्म पुरस्कार यासाठी श्री अशोक सराफजी यांचं नाव हे निश्चितपणे पाहिलं पाहिजे, पाठवलं पाहिजे आणि ते आम्ही पाठवलं. यासोबत दुसरं वैशिष्ट्य, खरं तर तुमचा जन्म 47 मधला. मी मनात विचार करत होतो की इंग्रज वाटच पाहत होते की तुमचा जन्म झाला आम्ही 2 महिन्यात स्वातंत्र्य देऊन निघून गेले, कारण तुमचा जन्म झाला आणि 2-2.5 महिन्यात आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं. त्यांनाही वाटलं की इथं जरी इतरांनी आंदोलन केलं पण आता अशोक सराफजींचा जन्म झाला आहे, आता हे जे आनंद पसरवणार आहे त्या आनंदामध्ये आपण विरजण घालू नये, हा विचार कदाचित त्यांनी केला असेल आणि तुमच्या जन्मानंतरच ते इथून गेले. खरं तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार हे खरं आहे,